या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रियंका। गेल्या आठवड्यात महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांची बदली नागपूर या ठिकाणी झाली। बदली झाल्यानंतर आयुक्त पी शिवशंकर यांनी शनिवारी आपला पदभार सोडून बदलीच्या ठिकाणी निघून गेले, परंतु जाता जाता त्यांनी महानगरपालिकेच्या पैशातून खरेदी केलेले आयफोन, आयपॅड व स्मार्ट वॉच सोबत घेऊन गेले आहेत। त्यामुळे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी नेलेल्या वस्तूंची आता महानगरपालिका वसुली करणार आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कोरोना काळात महापालिकेने आयुक्तांसाठी खरेदी केलेले आयफोन, आयपॅड आणि स्मार्ट वॉच हे बदलीनंतर आयुक्त पी शिवशंकर आपल्या सोबत घेऊन गेले आहेत। या सर्व वस्तूंची जवळपास 2 लाख रुपये किंमत होत आहे। सदर होणारी किंमत आयुक्त पी शिवशंकर महापालिकेस भरणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी आहे की आयुक्तांनी सोबत नेलेल्या या वस्तूंची मागणी महापालिकेने पी शिवशंकर यांच्याकडे केली आहे। मध्यंतरी कोरोना काळात महानगरपालिका आयुक्तांसाठी महानगरपालिकेच्या निधीमधून आयफोन, आयपॅड, स्मार्ट वॉच अशा जवळपास 2 लाखांच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या। आयुक्त शिवशंकर यांची नुकतीच बदली झाली असून या महापालिकेच्या वस्तू आयुक्तांनी सोबत घेऊन गेल्या आहेत, परंतु या वस्तूंची होणारी जवळपास 2 लाखांची रक्कम महापालिकेत भरण्याची तयारी देखील तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी महापालिकेला दाखवली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे। तसेच महानगरपालिकेतील विविध विभागाच्या खातेप्रमुखांनी शासकीय कामासाठी अडवान्सपोटी कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतलेली आहे, परंतु वर्षानुवर्षे या रकमेचा हिशोब दिला जात नसल्याचा प्रकार देखील समोर आला आहे। या संदर्भात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी खातेप्रमुखांची तातडीने अडवान्स रकमेच्या हिशोब जमा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता, परंतु अद्याप अनेक खातेप्रमुखांनी अडवान्स रकमेचा हिशोब दिला नसल्याचे समोर आले आहे। महानगरपालिकेत मानधनावर असलेल्या अधिकाऱ्यांनी देखील लाखो रुपये अडवान्स पोटी घेतल्याचे समोर आले आहे। आता नव्याने आलेल्या आयुक्त उगले तेली यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे, असं सर्वसामान्य नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे।